Hello friends, welcome to our PVM e-learning YouTube channel. Dear friends, I am Mr. D.S. Patil sir. Today, in this video, we are going to solve some examples of multiplication in question number 1 of problem set number 14. So, let's start problem set number 14. In problem set number 14, the first question, there are 12 examples of multiplications are given. Today, we are going to solve some examples of multiplication. So let's start the first example. 327 into 92. Vidyarthi mitranno, ya udaharanamadhye pahili sankhya hi 3 digits se ahe ani dusri sankhya hi 2 digits se ahe. So ata yachi ubhi mandni apan karuya. Chala tar mag ubhi mandni kelyanantar asha paddhatine dilele udaharan mandta yeil. 327 into 92. Multiplication ची सुरुवात करताना unit place चा digit पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. Unit place digit आहे 2. So let's multiply by 2 each and every digit of upper number. So 2 into 7 14. 14 she 4 carried over 1. 2 to the 4 plus 1 that is 5. Next 2 3 the 6. 6 as it is 6. Now 2 ने मल्टीप्लाय केल्यानंतर पुढचा डिजिट आहे 9. 9 ने मल्टीप्लाय करायचा आहे आता या दिलेल्या तिघही डिजिट्सचा. विद्यार्थी मित्रांनो 9 ला 7 ने डिजिट 7 ला मल्टीप्लाय करण्याचा अगोदर आपल्याला हे बघावं लागेल की 9 चा राइट हँड साइडला किती घर आहेत, किती प्लेसेस आहेत. देयर इज ओनली वन प्लेस ऑफ द राइट साइड ऑफ द 9, देयरफॉर वी हैव टू राइट 0 हियर, ओनली 1 0. 9 च्या या बाजूला एकच घर असल्या कारणाने आपल्याला एकच झिरो लिहायचा आहे आणि मग तेव्हा मल्टीप्लिकेशन करायचं. सो लेट्स मल्टीप्लाय 9 7 जा 63. 63 शी 3 कॅरीड ऑर 6. 9 2 जा 18. 18 प्लस 6 24. 24 शी 4 कॅरीड ऑर 2. नाउ लास्ट 9 3 जा 27. 27 प्लस 2 दॅट इज 29. यानंतर या आलेल्या दोघही संख्येची आपणास बेरीज करायची आहे. चला तर मग बेरीज करूया. 4 0 4 5 प्लस 3 8 6 प्लस 4 10. 10 शी 0 कॅरीड ऑर 1. 9 प्लस कॅरीड ऑर 1 10. 10 शी 0 कॅरीड ऑर 1. 2 प्लस 1 3. So our answer is 30,084. In this way we can solve second example. Now let's solve the second example. The second example is 807 into 126. Vidyarthi mitranno, yachi apan ata ubhi mandni karu. 807 into 126. या ठिकाणी तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने आपल्याला गुणायचे आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम युनिट प्लस डिजिट. युनिट प्लस डिजिट इज 6. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम 6. 6 इंटू 7. 6 7 जा 42. 42 सी 2 कॅरीड ऑर 4. 6 0 0 प्लस 4 4. 6 8 जा 48. 48 वी हॅव टू राईट इट ऍज इट इज. सो 6 झाला. 6 नंतर आपल्याला 2 ने मल्टीप्लाय करायचे आहे आणि 2 या डिजिटच्या राईट हँड साइडला एक घर आहे त्यामुळे आपल्याला 1 0 लिहावं लागेल. सो नाउ लेट्स मल्टीप्लाय बाय 2. 2 7 झा 40. 40 शी 4 कॅरीड ऑवर 1. 2 0 0 प्लस 1 1. 2 8 झा 16. 16 शी 6 ऍज इट इज. नाउ देअर इज ऑल्सो 100 प्लस डिजिट रिमेनिंग दॅट इज 1. आता या ठिकाणी एक या अंकाचा बाजूला राईट हँड साइडला दोन घर आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन झिरो लिहावे लागतील अँड देन वी हॅव टू मल्टीप्लाय बाय 1. सो 1 7 जा 7. 1 0 0. 1 8 जा 8. अँड देन लेट्स ऍड दिस 3 नंबर्स. सो 2 प्लस 0 प्लस 0 दॅट इज 2. 4 प्लस 4 प्लस 0 दॅट इज 8. 8 प्लस 7 9. 9 प्लस 7
16, 16 शी 6 कैरिड ओवर 1, 4 प्लस 6 10, 10 प्लस कैरिड ओवर 1 11, 11 शी 1 कैरिड ओवर 1, 1 प्लस 8 9 प्लस कैरिड ओवर 1 10, सो आवर आंसर इज 1,01,682. नाउ फ्रेंड्स लेट्स सॉल्व द थर्ड एग्जांपल. थर्ड एग्जांपल इज 567 into 890. या उदाहरणात मध्येही तीन अंकी संख्या गुणिला तीन अंकी संख्या दिलेली आहे. चला याची उभी मांडणी करून घेऊया. Here also we have to start multiplication from unit place digit. Here unit place digit is 0. आणि तुम्हाला माहितच आहे की कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता गुणाकार हा शून्यच येतो. म्हणून शून्याने जरी 7, 6 आणि 5 या तिघही अंकांना गुणले तर उत्तर हे शून्यच येईल. सो वी हॅव टू राईट हिअर 3 झिरोज. आफ्टर रायटिंग 0 वी हॅव टू मूव द टेन्स प्लेस डिजिट. द टेन्स प्लेस डिजिट इज 9. 9 हा टेन्स प्लेस वर असल्यामुळे याचा राईट हँड साईडला एक घर आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी एक शून्य लिहावा लागेल. नाव लेट्स मल्टिप्लाय बाय 9. सो 9 इंटू 7 63, 63 शी 3 कॅरिड ओवर 6. 9 6 जा 54, 54 प्लस कॅरिड ओवर 6 दॅट इज 60, 60 शी 0 कॅरिड ओवर 6. 9 5 जा 45, 45 प्लस 6 51. नाव 0 झाला 9 झाला आता 8 ने मल्टिप्लाय करावा लागेल. 8 ने मल्टिप्लाय करण्यास अगोदर आपल्याला बघावं लागेल की 8 हा कोणत्या स्थानी आहे. 8 हा 100 प्लेसच्या स्थानी असल्यामुळे त्याच्या राईट हँड साईडला दोन घर आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन 0 लिहावे लागतील. आफ्टर रायटिंग 0 लेट्स मल्टिप्लाय द नंबर बाय 8. सो 8 इंटू 7, 8 7 जा 56, 56 सी 6 कॅरिड ओवर 5. 8 6 जा 48, 48 प्लस 5 53, 53 सी 3 कॅरिड ओवर 5. 8 5 जा 40, 40 प्लस 5 45. नाव लेट्स ऍड दे. 0 प्लस 0 प्लस 0 दॅट इज 0. 0 प्लस 3 प्लस 0 दॅट इज 3. 0 प्लस 0 प्लस 6 द आन्सर इज 6. 1 प्लस 3 द आन्सर इज 4. 5 प्लस 5 10. 10 शी 0 कॅरिड ओवर 1. 4 प्लस कॅरिड ओवर 1 5. सो द आन्सर इज 5,04,630. In this way, we can solve other examples of question number 1 of problem set number 14. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 मधील फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ही तीन उदाहरणे सोडवलेली आहेत. यानंतरची पुढील उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत.